नमस्कार, मी श्वेता आरज। कोरोनाच्या संकटात गणेश उत्सवाप्रमाणे नवरात्र उत्सवही साधेपणाने साजरे करण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं जातंय। मात्र गणेश उत्सवाचा इतिहास पाहता छुप्या पद्धतीने होणाऱ्या गर्दींवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली असून संकुला छुप्या पद्धतीने गरबा खेळणाऱ्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे। त्यासाठी परिमंडळ चारांच्या पोलिसांनी पथके तयार केली असून सुजान नागरिकांना अशा कार्यक्रमाची माहिती देण्याचेही आवाहन पोलिसांनी केले। गणेश उत्सव कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने अनेक निर्बंध लादले होते, त्यानंतरही अनेक ठिकाणी अंतर सोहळ्याचे नियम डावलून नागरिकांनी गर्दी केली। त्यामुळे सप्टेंबर महिन्यात राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले। येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवात अशाच प्रकारे नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होण्याची भीती व्यक्त होते। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संकुलाच्या आवारातील गरब्याला बंदी आहे। त्यामुळे गृह संकुलात कोरोनाचे निर्देश तोडत गरब्याचे आयोजन केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नराळे यांनी दिलाय। तसेच डीजे बँड पथके आणि ढोल पथकांनाही यावत बजावण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले। सुजाण नागरिकांनी असे छुपे कार्यक्रम रोखण्यासाठी पोलिसांना अशा कार्यक्रमाची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण। विकासाचा नमस्कार।